70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आता खांद्यावर हात ठेवून विचारतात. मुद्दल तर बरोबर ठेवली आहे की नाही, व्याज बरोबर येत आहे की नाही, असं विचारण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. म्हणजे मालक जसा बैलाच्या पाठीवर हात फिरवतो, बरोबर पाणी पिला की नाही बघतो, भरपूर खालाय की नाही बघतो, तसं या बैलांच्या पाठीवर दिल्लीचे मालक आता हात फिरवत आहे. असा एक जिल्हा सोडणार नाही ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या अन्यायावरील 25,000 कमी एक मोर्चा सुद्धा निघणार नाही. रान पेटो महाराष्ट्रामध्ये, पण ओबीसीच्या हक्काचं मिळवून देऊ. तेच लोक त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे ज्याच्यासाठी सरकार पाडली. बघू आता, काल परवा सांगितलं 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आता खांद्यावर हात ठेवून विचारतात. मुद्दल तर बरोबर ठेवली आहे की नाही, व्याज बरोबर येत आहे की नाही, असं विचारण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. तेही पाठीवर हात फिरून, म्हणजे मालक जसा बैलाच्या पाठीवर हात फिरवतो, बरोबर पाणी पिला की नाही बघतो, भरपूर खालाय की नाही बघतो, तसं या बैलांच्या पाठीवर दिल्लीचे मालक आता हात फिरवत आहे. काय अवस्था आणून ठेवली, कुठे गेला स्वाभिमान, कुठे गेला अभिमान, काय वाटोळं करून टाकलं सगळं, त्याला विश्वास राहिला नाही. आणि अशामध्ये ओबीसीकडे लक्ष देण्यासाठी महाराष्ट्रात कुणी देव न देव, तुम्हाला सगळ्यांना सांगतोय ही सुरुवात आहे, याची सुरुवात आपण करू आता. आज काल 4-8 दिवस झाले, मला थोडासा वेळ द्या, पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यामध्ये असा एक जिल्हा सोडणार नाही ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या अन्यायावरील 25,000 कमी एक मोर्चा सुद्धा निघणार नाही. रान पेटो महाराष्ट्रामध्ये, पण ओबीसीच्या हक्काचं मिळवून देऊ. पण मंडल आयोगापासून जे जे विषय हाताळायचे आहेत त्या सर्व विषयाला हात घालायचे. फार महाराष्ट्रात ठरलं.